आणि आताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी हाती येते, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज असल्याचं लष्करानं म्हटलंय. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी हे मोठं विधान केलंय. पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या हालचालींना त्यामुळं वेग आलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. प्रश्न फक्त दोन देशांमध्ये प्रलंबित नाहीये तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक वर्षांपासून याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्ता समोर आलेल्या या वक्तव्यामुळं पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या हालचालींना वेग आलाय का अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं हे मोठं विधान. अधिक माहिती भारती सहस्त्रबुद्धे देत आहेत. भारती कविता, खरं तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेलं विधान हे खूप महत्वाचं मानलं जात आहे. कारण त्यांनी केलेलं विधान असं आहे की पाक अधिकृत काश्मीरबद्दल सेना कुठल्याही प्रकारच्या कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे आणि भारत सरकारने जर आम्हाला आदेश दिला तर भारत सरकार आम्हाला जो आदेश देईल तो आम्ही पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत, तयार आहोत. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे आपल्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख आहेत, त्यामुळे एका टॉपच्या अधिकाऱ्याकडनं, टॉपच्या मिलिटरीच्या अधिकाऱ्याकडनं अशा पद्धतीचं वाक्य आलेलं आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही कारवाईसाठी त्या पाक अधिकृत काश्मीरमध्ये भारतीय सेना तयार आहे आणि भारत सरकारने जर आम्हाला आदेश दिला तर आम्ही सज्ज आहोत आणि त्यांच्या आदेशाचं परिपालन करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. कविता धन्यवाद भारतीय माहितीबद्दल. आणि पाकव्याप्त काश्मीर हा नेमका कोणता भाग आहे त्याच्यावर एक नजर टाकूयात. भारताचं सर्वात उत्तरेकडचं टोक, ज्यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख याच्या उत्तरेकडच्या वरच्या भागाला, उत्तर पूर्व भागाला गिलगिट बाल्टिस्तान हा प्रदेश आहे जो पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. आणि या प्रदेशावर दोनही देशांकडनं सतत दावा केला जातो, भारताकडूनही आणि पाकिस्तानकडूनही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.